जय मल्हार न्यूज चैनल चा सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तक्रार दाखल करण्यासाठी टाळाटाळ करीत असून संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी तक्रार युवासेना मोलगी ब्लॉक प्रमुख जयवंत पाडवी यांनी लेखी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना दिली आहे। युवासेना मोलगी ब्लॉक तालुका प्रमुख जयवंत पाडवी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांनी अक्कलकुवा तालुक्यातील काठी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी तक्रार अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दाखल केली होती। मात्र पंचायत समितीने चौकशी समिती नेमून काठी ग्रामपंचायतीत झालेल्या कामात अनियमितता आढळून आली होती। मात्र तरीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यानंतरही संबंधितांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही, म्हणून जयवंत पाडवी यांनी शिवसेनेच्या वतीने काठी येथील ग्रामस्थांसह पंचायत समितीच्या आवारात 4 मार्च 2022 रोजी धरणे आंदोलन केले होते। त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांनी यासंदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करून कथित भ्रष्टाचाराला येथील प्रशासन पाठीशी घालीत असून गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याबाबत सांगितले होते। त्यानुसार ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील गटविकास अधिकारी यांना तबडतोब 7 दिवसाच्या आत गुन्हे दाखल करण्याचे भ्रमणध्वनीवरून आदेश दिले होते। मात्र अद्याप पावेतो कोणत्याही प्रकारची कार्यवाही काठी येथील ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर करण्यात आलेली नाही। त्यानंतर जयवंत पाडवी यांनी दिनांक 24 मार्च 2022 रोजी गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांची भेट घेऊन काय कार्यवाही केली यासंदर्भात विचारपूस केली असता त्यांनी ग्रामविस्तार अधिकारी नरोत्तम बी हाडे यांच्याशी भ्रमणध्वनी सांगितले की आपण संबंधित प्रकरण समझोता करून मिटवून टाका, मात्र जयवंत पाडवी यांनी कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी केली। त्याच दिवशी जयवंत पाडवी हे संध्याकाळी घरी काठी येथे परत गेले असता त्यांच्या घरी रात्री 10 वाजेच्या सुमारास घरी झोपलेले असता काठी ग्रामपंचायत शिपाई संजय रायसिंग गावित हे त्यांच्या घरी आलेत व सांगितले की मला सरपंच व ग्रामसेवकाने तुला पैसे द्यायला सांगितले आहे, तू हे पैसे गुपचूप ठेव व प्रकरण मिटवून टाक नाही तर तुला त्रास होईल, असे सांगून जबरदस्तीने जयवंत पाडवी यांच्या बनियानमध्ये 44,000 रुपये टाकले। सदर पैसे घेण्यासाठी जयवंत पाडवी यांनी नकार दिला। त्यानंतर त्यांनी सदर रक्कम काठी ग्रामपंचायतीच्या शिपाई पैसे यांना परत केली, मात्र त्याने जबरदस्तीने सदर रक्कम घरात फेकून निघून गेला। घटना घडल्यानंतर जयवंत पाडवी यांनी लागलीच मोलगी पोलीस स्टेशन गाठले व संपूर्ण माहिती दिली। त्यानंतर राजकीय द्वेषापोटी फसवणूक करण्याच्या उद्देशाने संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक अधिकारी व ग्रामपंचायत शिपाई यांनी सदर रक्कम त्यांच्या घरात फेकून दिली। याबाबत जयवंत पाडवी हे मोलगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस उपनिरीक्षक वाघ काठी येथे जयवंत पाडवी यांच्या घरी आलेत व त्यांनी व्हिडिओ शूटिंग केली व त्यांच्याकडून साधा अर्ज घेतला। त्यांनी तक्रार सकाळी दाखल करतो असे सांगितले, मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्च 2022 रोजी मोलगी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता मोलगी पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की तुम्ही ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक आहेत काय, जे असणार तरच तक्रार घेईन असे सांगितले। त्या दिवशी ते सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला थांबले तरीही त्यांनी तक्रार दाखल केली नाही। एकंदरीत मोलगी पोलीस निरीक्षक हे राजकीय दबावपोटी गेल्या 3 दिवसापासून संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली नाही। याबाबतीत शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही फोन करून 5 वेळा सांगितले, मात्र त्यांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले। तरी तक्रार दाखल न करणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी अशी युवासेना मोलगी ब्लॉक प्रमुख जयवंत पाडवी यांची तक्रार असून अन्यथा शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक मोलगी यांचा विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामावर आप जबाबदार राहणार असा इशारा आपल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी चंद्रसिंग वसावे, रेहंग्या वसावे, नारसिंग पाडवी, सुरेश वसावे, जितेंद्र पाडवी, रघुवीर सिंग पाडवी, खेमा वळवी, बहादूर सिंग पाडवी, रामसिंग पाडवी, सुरसिंग पाडवी, चंद्रसिंग पाडवी आदी पदाधिकारी उपस्थित होते। सपना चौधरी, जयमलार न्यूज, नंदुरबार। मी जयवंत रामसिंग पाडवी, युवासेनेचा तालुका प्रमुख, शिवसेनेचा। मी ग्राम काठी ग्रामपंचायत चौकशीसाठी अर्ज दिला होता गट विकास अधिकाऱ्यांकडे, आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी चौकशी कुठल्याही प्रकारची केली नाही। मग दिन 4 मार्चला मी धोरणे आंदोलन पंचायत समितीवर केलं,
आणि धोरणे आंदोलन करताना आम्हाला लेखी आश्वासनमध्ये दिलं होतं की 8 दिवसाच्या आत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा करू, कारवाई करू. आणि अब्दुल सत्तार साहेबांचा सुद्धा त्यावेळेस आदेश होता त्यांना मोबाईल संपर्कामध्ये. आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशादादा पाडवी यांनी फोन लावून दिला आणि त्या अधिकाऱ्यांशी स्वतः अब्दुल सत्तार साहेब बोलले असताना सुद्धा यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. आणि त्याच्यानंतर होळीच्या याच्या गडबडीमध्ये आम्ही काही मध्यम स्थिती विचारायला गेलो नाही. पण दिनांक 24 मार्चला मी दुपारी 12 वाजे सुमारे पंचायत समितीमध्ये गेलो असताना बी डी ओ साहेबांशी संवाद साधत असताना आमच्या समोरच त्यांनी ग्रामविस्तार अधिकारी यांना फोन केल्यानंतर तुम्ही मध्यम स्थिती काय आहे ते करून घ्या. त्याच्यानंतर ते बोलणं झाल्यानंतर आम्ही घरी गेलो काठीला रात्री 9-10 वाजेच्या सुमारे ग्रामपंचायतचे शिपाई संजय रायसिंग पाडवी हे माझ्या घरी आले. घरी आले असताना माझ्या बनियनमध्ये त्यांनी 44,000 त्यांनी बनियनमध्ये टाकले. तिथून मोटरसायकल चालू करून ते घरी निघून गेले. आणि जाताना बनियनमध्ये पैसे टाकत असताना त्यांनी असं म्हटलं का ही तक्रार जी तू केली आहे अक्कलकुव्याला तर ती तक्रार मागे घे असं म्हणून ते निघून गेले. आणि त्याच्यानंतर मी पैसे टाकून गेल्यानंतर आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशादादा पाडवींना मी कॉल केला का दादा हे घरी आला आणि घरी आलं असताना असे पैसे माझ्या बनियनमध्ये टाकून डायरेक्ट निघून गेलाय. मग साहेब आमशादादांनी सांगितलं मोलगी पोलीस स्टेशनला जा आणि त्यांनी सुद्धा निळे साहेबांना फोन केला असताना मी तिथे लिखित तक्रार दिली साहेबांना. लेखी तक्रार देत असताना स्वतः वाघ साहेब PSI मोलगी पोलीस स्टेशनचे आले. आल्यानंतर व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर ते पैसे माझ्या ताब्यात राहू दे आता आम्ही व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. गेल्या 3 दिवसापासून मोलगी पोलीस स्टेशनवर आम्ही फेऱ्या मारतो आहे, वारंवार चक्र्या मारतोय. साहेब काय कारवाई केली काय नाही आम्हाला कोणत्याही प्रकारचं साहेब उत्तर देत नाही. म्हणून यांच्या विरोधात मी SP साहेबांकडे तक्रार करणार आहे नंदुरबारमध्ये.